नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एज्युकेशन हियर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आरोग्य विभाग भरतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न संच सीरीज पाहणार आहोत। याआधी देखील आपण या तांत्रिक प्रश्नाचे तसेच इतर प्रश्नासंदर्भाने व्हिडिओ बनवलेले आहेत, ते देखील आपण चॅनलला भेट देऊन पाहू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आपल्याला येत असतील तर लगेच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचे आहेत। तसेच प्रत्येक प्रश्नासाठी 10 सेकंदाचा कालावधी आहे, त्यामध्ये त्याचं उत्तर लगेच आपण उत्तर द्यायचं आहे। चला मग आजच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। त्याआधी आपण या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहेत। तर पहिला प्रश्न आहे, टिंबटिंबमधील रक्तवाहिन्यांमधून डोळ्याच्या सर्व भागांना पोषणद्रव्ये पुरवली जातात, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रंजित पटलमधील रक्तवाहिन्यांमधून डोळ्यांच्या सर्व भागांना पोषणद्रव्ये पुरवली जातात। दुसरा प्रश्न आहे, नेत्रगोलाबाहेर किती स्नायूंमुळे नेत्रगोलाची हालचाल होते, तर त्याचं उत्तर आहे 6, नेत्रगोलाबाहेर 6 स्नायूंमुळे नेत्रगोलाची हालचाल होते, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। त्याच्यानंतरचा पुढचा तिसरा प्रश्न आहे, 10 सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे, शंकू पेशीतील सायनोलेबमुळे टिंबटिंब रगांचे ज्ञान होते, त्याचं उत्तर आहे शंकू पेशीतील सायनोलेबमुळे निळ्या रंगाचे ज्ञान होते, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। पुढचं, दृष्टीपटलावर पडलेला अंधुक प्रकाश देखील दंडपेशी आणि शंकूपेशी यात असलेल्या रंगद्रव्याच्या कणांमार्फत शोषला जातो। दंडपेशीत रोडोप्सिन हे रंगद्रव्य असते, त्यामुळे राखाडी रंगाच्या छटा ओळखता येतात। शंकूपेशीतील 3 रंगद्रव्ये असतात, त्यामुळे रंगाचे ज्ञान होते आणि उजेडात प्रतिमा स्पष्ट दिसतात। शंकूपेशीतील सायनोलेब, क्लोरोलेब आणि एरिथ्रोलेब या रंगद्रव्यांद्वारे अनुक्रमे निळा, हिरवा, लाल रंग शोषले जातात। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे रंगद्रव्य दंडपेशीमध्ये असते, त्याचं उत्तर कॉमेंटमध्ये कॉमेंट करायचं आहे। तर त्याचं उत्तर आहे रोडोप्सिन हे रंगद्रव्य दंडपेशीमध्ये असते, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। पाचवा प्रश्न, टिंबटिंब पेशी काळोखाला अधिक संवेदी असतात, त्याचं उत्तर कॉमेंट करायचं आहे। त्याचं उत्तर आहे दंडपेशी या काळोखाला अधिक संवेदी असतात। पुढचा प्रश्न, प्राथमिक आरोग्य केंद्रावर किती कर्मचारी कार्यरत असतात, त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रावर किती कर्मचारी कार्यरत असतात, त्याचं उत्तर आहे प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकूण 15 कर्मचारी कार्यरत असतात। पहिलं आहे वैद्यकीय अधिकारी पदसंख्या 2, दुसरं आरोग्य सहाय्यक पुरुष 2, आरोग्य सहाय्यक स्त्री 1, सहाय्यक परिचारिका प्रसविका ANM 1, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, मिश्रक 1, कनिष्ठ लिपित 1, वाहन चालक 1, सफाई कामगार 1, स्त्री परिचारिक 1, पुरुष परिचर 1, अशा एकूण 15 कर्मचारी हे प्राथमिक आरोग्य केंद्रावर असतात। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमास कधी सुरुवात करण्यात आली, त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत, त्याचं उत्तर लगेच कॉमेंटमध्ये कॉमेंट करायचं आहे। आठवा प्रश्न आहे, फ्लोराईड हा निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे टिंबटिंबव्या क्रमांकाचे मूलद्रव्य आहे, त्याचे उत्तर कॉमेंटमध्ये कॉमेंट करायचं आहे। फ्लोराईड हा निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा 13व्या क्रमांकाचं मूलद्रव्य आहे। नवा प्रश्न, इशिहारा चाचणी टिंबटिंबसाठी वापरली जाते, त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत, इशिहारा चाचणी टिंबटिंबसाठी वापरली जाते, तर इशिहारा चाचणी ही रातांधळेपणासाठी वापरली जाते। रातांधळेपणा हा अनुवंशिक दोष आहे, ज्या व्यक्तीत हा दोष असतो ती व्यक्ती रंग किंवा रंगाच्या छटानेच ओळखू शकत नाही। रंगांधळेपणाचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असते। वाहन चालक, रेल्वे चालक, संरक्षण दले, कापड उद्योग, रंग कारखाने, मुद्रण व्यवसाय इत्यादी ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये हा दोष शोधण्यासाठी इशिहारा चाचणी घेतली जाते।
डोळ्यातील शंकूपेशीत किती रंगद्रव्य असतात? याचं उत्तर कॉमेंट्समध्ये कॉमेंट करायचं आहे. डोळ्यातील शंकूपेशीत किती रंगद्रव्य असतात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डोळ्यातील शंकूपेशीत 3 रंगद्रव्य असतात. शंकूपेशी सायनोलेब, क्लोरोलेब आणि इरिथ्रोलेब या रंगद्रव्याद्वारे अनुक्रमे निळा, हिरवा आणि लाल रंग शोषले जातात. त्यामुळे आपले डोळे 200 पेक्षा अधिक रंगछटातील फरक ओळखू शकतात. 11वा प्रश्न, फ्लोराईडची शरीरासाठीची आवश्यकता फक्त टिंबटिंब मिलीग्रॅम इतकी आहे. त्याचं उत्तर कॉमेंट्समध्ये कॉमेंट करायचं आहे. फ्लोराईडची शरीरासाठी आवश्यकता ही फक्त 0.5 ते 0.8 मिलीग्रॅम इतकी आहे. 12वा प्रश्न, पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण टिंबटिंब मिलीग्रॅम लिटर असल्यास फ्लोरोसिस हा विकार होण्याची शक्यताच नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ते 1.5. 13वा प्रश्न, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत. त्याचं उत्तर कॉमेंटमध्ये कॉमेंट करायचं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात ही 2013 साली झालेली आहे. शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या यशानंतर महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे दिनांक 6 फेब्रुवारी 2013 रोजी UPA अध्यक्षा माननीय सोनिया गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करून उपचार करणे हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्याची अंमलबजावणी ही 1 एप्रिल 2013 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमात 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी राज्यात 1130 पथके कार्यरत आहेत. 14वा, आदिवासी भागांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक लोकसंख्या. तर त्याच्यासाठी आवश्यक लोकसंख्या आहे 20,000. पर्याय क्रमांक 2. 15वा प्रश्न, गरोदरपणात मातेची कमीत कमी टिंबटिंब वेळा तपासणी आवश्यक आहे. त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत. तर 5 वेळेस तपासणी होणे आवश्यक आहे. पहिली तपासणी गरोदरपणाची शक्यता वाटल्याबरोबरच दुसरी तपासणी 12 आठवडे, तिसरी तपासणी 4 ते 6 महिन्यामध्ये म्हणजे 26 आठवडे, चौथी तपासणी 8व्या महिन्यामध्ये म्हणजे 32 आठवडे, पाचवी तपासणी 9व्या महिन्यामध्ये म्हणजे 36 आठवडेमध्ये. 16वा प्रश्न, प्रसूती पश्चात आरोग्य कर्मचाऱ्याच्या किती भेटी अपेक्षित आहे? त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत. प्रसूती पश्चात आरोग्य कर्मचाऱ्याच्या एकूण 2 भेटी होणे आवश्यक आहे. 18वा, टिंबटिंब वर्षापर्यंत बाळाला 6-6 महिन्यांनी अ जीवनसत्वाचे 9 डोस देणे. त्याचं उत्तर आहे 5 वर्षापर्यंत बाळाला 6-6 महिन्यांनी अ जीवनसत्वाचे 9 डोस देणे. 19वा प्रश्न, 1 ग्रॅम अल्कोहोलपासून किती किलो कॅलरी उष्णता मिळते? 1 ग्रॅम अल्कोहोलपासून 11 किलो कॅलरी उष्णता मिळते. पुढचा प्रश्न, ग्लुटेन हे प्रथिन टिंबटिंबच्या पिठामध्ये असते. ग्लुटेन हे प्रथिन गव्हाच्या पिठामध्ये असते. 21वा प्रश्न, साबुदाणा या अन्नपदार्थात कोणता घटक मोठ्या प्रमाणात असतो? तर साबुदाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्बोदके असतात. 22, रिनोव्हायरसमुळे टिंबटिंब आजार होतो. रिनोव्हायरसमुळे टिंबटिंब आजार होतो. त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत. तर रिनोव्हायरसमुळे सर्दी हा आजार होतो. 23, केंद्रीय अन्न संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय अन्न संशोधन संस्था कोठे आहे? तर ती संस्था म्हैसूर या ठिकाणी आहे. 24, लेशमेनिया या आदिजीवीमुळे टिंबटिंब आजार होतो.
तर लेशमेनिया या आदिजीवीमुळे काळा आजार होतो. 25वा जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो? त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत. जागतिक रेडक्रॉस दिन हा कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8 मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. 26वा प्रश्न, भूकंपात अथवा युद्धात जखमी झालेल्यांची सेवा करणे हे टिंबटिंबचे मुख्य उद्देश आहे? तर त्याचं उत्तर आहे हे रेडक्रॉसचे मुख्य उद्देश आहे. आणि 27वा प्रश्न, केंद्रीय अन्न संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली? याचं उत्तर कॉमेंट्समध्ये कॉमेंट करायचं आहे, केंद्रीय अन्न संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली.